श्यामची आई पुस्तक वाचन रात्र चौथी पुण्यात्मा यशवंत। त्या दिवशी शनिवार होता, एकादशी होती। श्यामने नेहमीप्रमाणे गोष्ट सांगावयास सुरुवात केली। श्याम जरा थांबतोस का, बारकू अजून यावयाचा आहे, काल तो भाकरनं खाताच आला होता। शिवा म्हणाला, तो पहा आलाच, ये बारकू ये माझ्याजवळ बैस। असे म्हणून गोविंदाने बारकूस आपल्या जवळ बसविले। श्यामने पुढे गोष्ट सांगायला सुरुवात केली। ते पावसाळ्याचे दिवस होते, कोकणातील पाऊस तो मुसळधार पाऊस ओतत होता। जिकडे तिकडे पाण्याचे लोट खडखडाट वाहत होते। पावसातून डोक्यावर इरली घेऊन कुडकुडत आम्ही शाळेत गेलो। त्यावेळेस कोकणात छत्र्या फार बोकाळल्या नव्हत्या। इरली फारच सुंदर व साधी असतात। आमचा धाकटा भाऊ जरा आजारी होता, म्हणून तो आमच्या बरोबर शाळेत आला नाही। दादा व मी आम्ही दोघे शाळेत गेलो। आम्ही शाळेत गेलो परंतु घरी यशवंताचे दुखणे एकाएकी वाढले। तो 2 दिवस नालगुदाने आजारी होता, परंतु ते दुखणे बरे झाले होते। दुसरेच दुखणे उत्पन्न झाले, पहाटे त्याचे पोट दुखण्याचे निमित्त झाले। पोट जास्त दुखू लागले, हळूहळू पोट फुगू लागले, त्याला शौचास होईना, लघवीसही होईना। खेड्यात कोठला डॉक्टर, कोठला एनिमा, घरगुती उपाय चालले होते। आमचा गडी गोविंदा आम्हास शाळेत बोलवण्यासाठी आला। अण्णा दादा अशी यशवंत आमची आठवण करीत होता। आम्ही शाळेतून घरी आलो तर कितीतरी गर्दी। गावातील काही वैद्य आले होते, पितांबर भाई, कुशा आप्पा आणि इतर मंडळी आली होती। माझा भाऊ गडा बडा लोडत होता, पोट फुगत चालले होते, तरी त्याला अतिशय तहान लागली होती, पण त्याला कुणीही पाणी देत नव्हते। पाण्याच्या भांड्याकडे तो गडा बडा लोडत सुटे, त्याला पुन्हा धरून ठेवीत। त्याचे वय फार तर 6 वर्षाचे असेल तेव्हा। आदल्या दिवशीच आई त्याला रागे भरली होती, अंगणात चण्याची डाळ वाढत घातली होती। शेळी येऊन डाळ खाऊ लागली तर यशवंताने ती हाकलली। शेळीने तोंड घालून डाळ उडवली होती, ती तो सारखी करत होता, गोळा करून ठेवीत होता। इतक्यात आजीने त्याला पाहिले व ती म्हणाली, डाळ खातोस का रे चोरा, आणि कळू नये म्हणून आणखी नीट सारखी करून ठेवतो आहेस वाटत, बराच किरे आहेस तू। नाही गाजी, मी नव्हतो खात, उगीच आपला माझ्यावर आळ, रडकुंडीला येऊन यशवंता म्हणाला। घरात आई सांधे दुखण्याने त्यावेळेस आजारी होती, तिला चालता येत नसे, ती फार अशक्त झाली होती, खोलीत पडलेली असे। यशवंत आत आईजवळ गेला, तो आईही त्याला रागे भरली, डाळ खात होतास का रे, कितीदा सांगितले वस्तूस हात लावू नये म्हणून। आई मी देवा शपथ नाही हो खाल्ली डाळ, का सारे जण मला बोल लावता, असे म्हणत यशवंता बाहेर गेला व काळांब्याखाली रडत बसला। आदल्या दिवशीचा तो प्रकार, परंतु आता तर यशवंता मरणाच्या दारी पडला होता। सत्याची परीक्षा मरणाच्या दरबारात होत असते, यशवंता निकाल मागण्यासाठी का देवाकडे निघाला।
इतके का त्याच्या मनास लागले ते? यशवंत वाचणार नाही असे वाटले. नऊच्या सुमारास तर त्याचे दुखणे जास्तच वाढले. आई 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 मला ठेवा, तो तीक्ष्ण आवाजात म्हणाला. माझ्या जवळच आहेस रे बाळ तू, आई म्हणाली. अशक्त व आजारी आईने मरणोन्मुख यशवंताचे डोके मांडीवर घेतले होते. तिच्या डोळ्यात पाणी आले होते. आई माझे डोके खाली ठेव हो, तुझी मांडी दुखत असेल, तुझे सांधे दुखतात, यशवंत खोल आवाजात म्हणाला. ते ऐकून आईचे हृदय गहिवरले. नाही हो बाळ दुखत माझे सांधे, मला काही होत नाही. मुलाच्या दुखण्यापुढे आईचे दुखणे टिकते हो? मुलाला बरे करण्यासाठी आईच्या अंगात नसलेली शक्ती येते. माझी मांडी नाही हो दुखत? तुलाच ही माझ्या मांडीचे हाडे खुपत असतील, आई म्हणाली. आईकडे शेवटच्या प्रेमळ दृष्टीने बघत तिचा हात हातात घेऊन यशवंत म्हणाला. आई आई तू आपली माझ्याजवळ बस, माझ्याजवळ बसली म्हणजे पुरे, तू जवळ असलीस म्हणजे झाले. यशवंताचा एक एक शब्द आईच्या व आम्हा सर्वांच्या हृदयास घरे पाडित होता. आईला आदल्या दिवशीची आठवण झाली. भरून आले तिचे जोडे, भरून आला ऊर. तिने एकदम त्या मरणोन्मुख बाळाचे चुंबन घेतले, त्या म्लान होणाऱ्या मुख कमलावर अश्रू सिंचन केले. ते पहा, प्रेमळ डोळे यशवंताने उघडले व आईकडे परम भक्तीने व प्रेमाने त्याने पाहिले. त्यानंतर थोडा वेळ गेला व तो आमचा यशवंत राम राम म्हणत आम्हा सोडून गेला. आई नेहमी म्हणायची, यशवंत पुण्यात्मा होता म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला. लहानपणी आम्ही आकाशाकडे पाहत असू व तो तारा यशवंताचा असेल असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात असे वडील आम्हा सांगत. आम्हालाही ते खरे वाटे. आज यशवंत नाही आणि आईही नाही, परंतु त्या मरण प्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम ते अमर आहे, असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती, या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखाची सर देखील मला नाही, मी आपला पामर किडा, परंतु माझ्यातही काही चांगुलपणा काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ माझ्या भावास व मुलांच्या शिलास जपणाऱ्या त्या थोर मातेस आहे. अशी आई व असे भाऊ लाभायला पूर्व सुकृतच लागते. पुण्य पदर पदरी असा वयास हवे. सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते, परंतु माझी असेल असे मला वाटत नाही. ईश्वराच्या कृपेची ती देणगी होती. पुण्यात्मा यशवंत आज आमच्यात नाही, परंतु त्याच्या आठवणी आणि प्रेमवत्सल आमच्या आईच्या आठवणी आज देखील